मंडळात होतो ते मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही यावर अजित पवार म्हणाले की बाबा 9 महिन्यात एखादं बाळ जन्माला येतं पण 7 महिन्यात विस्तार झाला नाही म्हणजे एकूण सरकारवर टीका केलेली आहे मंत्रिमंडळाचा विस्तार. मला वाटतं हे उदाहरण काही फार चांगलं नाही आहे. दुसरे उदाहरण देता आलं असते अजितदादाला. आणि प्रश्न असा आहे का विस्तार जरी झाला नाही तर कामकाज थोडं कमी आहे. मागच्या सरकारमध्ये विस्तार झाला, राज्यमंत्री झाले, कामं काय झाले? आमचे विषय मंत्री एवढे सक्षम आहे का ते 40 मंत्र्याचं काम करतो. त्याच्यानं आमच्या मंत्र्याचं तुम्ही एकंदरीत कामकाज पाहिलं पाहिजे. आणि म्हणून ते 20 मंत्री आमचे सक्षम आहे, ते 40 मंत्र्या एवढं काम तेवढ्या स्पीडनं करत आहे. कामकाजाबाबतीत टीका असेल तर आम्हाला सांगा का हे काम झालं नाही, या मंत्र्याकडे हे फाईल अटकली आहे, असं असेल तर विस्ताराची गरज आहे ना. त्याच्यानं आम्ही सक्षम असताना विस्ताराचा विषय मला वाटतं कुणी काळाची गरज नाही. अर्थसंकल्पापूर्वी विस्तार होईल असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं मी काही भविष्यकार नाही आहे, मी मागेही सांगितलं. तुम्ही हा प्रश्न मला का विचारता? देवेंद्रजीला विचारा नाही तर एकनाथजी शिंदेला विचारा. हे ह्या सगळ्या जो गेम आहे हा त्यांच्याकडे आहे, त्यांनी करायचा आहे विस्तार अगोदर करायचा नाही करायचा. आम्ही नाही केला तर जैसे आहे बच्चू कडू आहे, विषय संपला.